मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुण्यात झालेल्या बैठकीत हमाल आणि माथाडी कामगार संघटनेचे डॉक्टर बाबा आढाव उपस्थित होते. विविध मागण्यांचं निवेदन हे आधी पवारांना देण्यात आलेलं होतं, मात्र बाबा आढावांना वयोमानानुसार मुंबईला जाणं शक्य नव्हतं म्हणून ही बैठक पुण्यात घेण्यात आली आहे. कामगारांच्या विविध प्रश्नावर शरद पवार, कामगार मंत्री आणि छगन भुजबळ यांनी चर्चा केली. सामाजिक कामगार सुरक्षा कायदा लागू होऊन त्याचा सुवर्ण महोत्सव होतोय, मात्र कोरोनामुळे तो साजरा करता आला नाही. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि कामगारांना कोरोनाच्या काळात सुरक्षेची उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी पवारांकडे करण्यात आल्याची माहिती डॉक्टर बाबा आढाव यांनी दिली आहे. माझ्या सहकाऱ्यांच्यासह आज खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पुरवठा मंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत मीटिंग झाली. ह्या मीटिंगला एक सांगितलं पाहिजे की 7 तारखेला मुंबईला होणार होती, परंतु माझ्या वयामुळे आणि थोडं ज्याच्यामुळे सरकारने आणि शरद पवारांनी जरा मेहरबानी केल्यामुळे ती आज पुण्यामध्ये झाली. या मीटिंगचा आग्रह आम्ही अशासाठी धरलेला होता की महामंडळाच्या वतीनं आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि सांगितलं की राज्यामध्ये माथाडी आणि हमाल कामगार कायद्याला 50 वर्ष झालेली आहे. त्या 50 वर्ष अशा तऱ्हेचा कायदा इथं असताना सुद्धा आज त्याची जी दैना उडालेली आहे ती लक्षात आणून देण्याचं काम आम्ही केलं. राज्याचे कामगार मंत्री करोनाने सगळे ग्रासलेलेच आहेत. आपल्या त्यांच्या मी सर्वांना सांगितलं आम्ही हमाल आहोत, परंतु बाजार समितीमध्ये आम्हाला काम करावं लागतंय, भुसार बाजारामध्ये काम करावं लागतंय, रेल्वेच्या मालधक्क्यावर काम करावं लागतंय, सरकारी गोदामातून काम करावं लागतंय. या ठिकाणी करोना असताना सुद्धा कधी बाजार चालू कधी बंद ह्या सगळ्या लहरी असताना सुद्धा आज आमचा माथाडी आणि हमाल कामगार आज त्या जागोजाग काम करतो. राज्यात सारथीवरून जे काही राजकारण चाललंय त्याची मला काही कल्पना नाही, मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते टिकलं पाहिजे या मताचा मी आहे. वडेट्टीवार ओबीसी आहेत म्हणून त्यांना लक्ष करणं अयोग्य आहे, मात्र संस्थेचे काही नियम असतील तर त्यानुसार ते काम करत असतील. मिळालं पाहिजे, त्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे, या मताचा मी आहे. बाकी निश्चित आतमध्ये काय चाललेलं आहे आणि ती कमिटी वगैरे मला वाटतं दिलीप वळसे पाटील त्या कमिटीमध्ये सुद्धा आहे, त्या वरती ते तुम्हाला सांगतो. भुजबळ साहेब, वडेट्टीवारांनी सांगितलं की मी ओबीसी असल्यामुळे मला तुम्ही ओबीसी रिप्रेझेंटेशन करतात. असं की जो मंत्री जेव्हा काम करतो आहे तो मंत्री जो सगळ्यांसाठी काम करतो आहे तो त्याच्यामध्ये तो काही उणंधुणं करण्याची काही शक्यता नाही. आणि सारथीमध्ये जे काही नियम असेल त्या नियमाप्रमाणे ते काम करणार. कुठे चुकलं आहे मंत्र्याचं ते तुम्ही सांगितलं पाहिजे. उगीच मंत्र्यां म्हणजे हे चुकलेलं आहे किंवा मग मंत्र्यांनी मग सांगितलं पाहिजे की बा तुम्ही मध्ये काहीतरी तिथे गडबड झाली होती त्या सारथीमध्ये, त्याची काही चौकशी झाली तर चौकशीचे काही पैलू जे आहेत ते जरा वेगळ्या प्रकारचे आहेत, तर ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. असं आहे की मालेगावमध्ये मृत्यूंचे आकडे लपवले जात नाही. एकेकाळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मालेगाव देशामध्ये ते दोन तीन महिन्यापूर्वी एवढं प्रसिद्ध झालं की तिथे जास्तीत जास्त जे आहेत रुग्ण आपल्याला सापडायला लागले करोनाचे, परंतु तिथे आज जे आहे शून्य रुग्ण सापडलेले आहेत. फार चांगल्या पद्धतीनं जे आहे मालेगावचा विषय हाताळण्यात आलेला आहे. आता एका दुसऱ्या इकडे तिकडे होईल, परंतु इथं 500,000 अशा पद्धतीनं पुढे जाणारे जो आहे तिथे आता आज शून्य आहे. आणि त्यामुळे आकडे लपवण्याचा काय प्रश्न येतो कुठे आहे हो? बरं, माणसं जर समजा कोणी जर मृत्यूमुखी जर पडला, मात्र मंत्री हा काही घटकाचा नसतो, ते अयोग्य काम करत नसतील अशी माझी मत आहे, मात्र मंत्र्याचं काम चुकत असेल तर चूक दाखवा असंही ते म्हणाले. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, पुणे.